आणि आता बातमी राष्ट्रवादीची. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतूनच एकत्र लढण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. पण मुंबईसह विविध महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय असणार याविषयी मात्र सूतोवाच करण्यात आलेलं नाही. तसंच राष्ट्रवादीच्या एकेका नेत्यावर राज्यात विभागवार जबाबदारी सोपवण्याचा निर्णयही मुंबईत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर काही जागांवर होता. त्याच जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश शरद पवारांनी दिलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन 10 जूनला हा नगर जिल्ह्यात मोठी सभा घेऊन साजरा करण्याचा निर्णय कोर कमिटीत घेण्यात आला. हमारी पार्टी के महाराष्ट्र के यूनिट के संगठन के इलेक्शंस अब चालू होने वाले हैं. एक महीने में सारे संगठन के निर्णय हो जाएंगे. हमारा प्रयास ये है कि बहुत साल से एक एक 6 साल से 10 साल से कुछ जिले में हमारे अध्यक्ष बने रहे हैं या तालुका के अध्यक्ष है, उनमें नए चेहरे लाने की हमारी कोशिश रहेगी. नए लोगों को चांस देने का हमारा आग्रह है. संघटनात्मक आमच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत. बाजार समितीच्या निवडणुका महाराष्ट्रभर असल्यामुळे मागचे 1.5 महिने आम्हाला थांबावं लागलं. आज उद्या जवळपास 19-20 जिल्ह्यांच्या निवडणुका घोषित होतील आणि एक 10-12 दिवसानंतर उरलेल्या निवडणुका घोषित होतील. आणि राष्ट्रवादीनं या कोर कमिटीच्या बैठकीत कोणकोणत्या नेत्यांवर आपल्या कोणकोणत्या विभागाची जबाबदारी सोपवली ते पाहूयात ग्राफिक्समधून. जितेंद्र आव्हाडांवर ठाणे आणि पालघर या 2 जिल्ह्यांची जबाबदारी राहील. धनंजय मुंडेंवर नाशिक नगरसह मराठवाड्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिल तटकरे आणि शेखर निकमांवर कोकणाची जबाबदारी आहे. अनिल देशमुखांवर विदर्भातल्या नागपूर विभागाची जबाबदारी आहे. राजेंद्र शिंगणे आणि अमोल मिटकरींकडे विदर्भातला अमरावती विभाग देण्यात आला आहे. शशिकांत शिंदेंवर सांगली सातारा आणि कोल्हापूर हे 3 जिल्हे आहेत त्यांच्याकडे जबाबदारीचे. सुनील शेळके आणि चेतन तुपेंवर पुणे जिल्ह्याची जबाबदारी आहे. चेतन तुपेंवर दुहेरी भार आहे. अशोक पवार यांच्या साथीनं ते सोलापूरची जबाबदारी देखील सांभाळतील. आणि अनिल पाटील एकनाथ खडसेंवर उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव धुळे आणि नंदुरबारची जबाबदारी आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.